कुठलाही क्ल्यू नसताना सुद्धा सातत्याने ह्युमन इंटेलिजन्स त्याचबरोबर टेक्निकल एव्हिडन्स या सगळ्या गोष्टीच्या आधारे पी आय आनंदाबा यूपीआई कुलकर्णी यांची जी टीम आहे ते या टीमने या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे. याच्यामध्ये आंतरराज्य टोळी त्यातनं निष्पन्न आपण केलेली आहे. याच्यासाठी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्रीमती चौगुले मॅडम, ए सी पी गुन्हे प्यारड पाटील त्यांचं मार्गदर्शनाखाली या टीमने अत्यंत चांगली कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे. त्याबरोबरच अहमदाबाद गुजरात या ठिकाणावर या गुन्ह्यातील चार आरोपींपैकी जे दोन आरोपी आहेत तर त्या दोन आरोपींना ताब्यात घेतले, चौकशी केली. चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडनं या गुन्ह्यातनं जी एकूण रक्कम गेली होती 21,50,000 त्यापैकी 12,00,000 रुपये रिकवर करण्यात आलेले आहेत. बाकीचे आरोपी जे आहेत ते बाकीचे आरोपीही लवकरच या टीमकडनं पकडले जातील. याबरोबरच या जे दोन आरोपी ताब्यात घेतले होते ते त्यांना काल संध्याकाळी अटक केलेली आहे. आज कोर्टासमोर हजर केला असता त्यांना 12 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी त्या ठिकाणी दिलेली आहे. ए पी आय कुलकर्णी हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत आणि इतर आरोपींना आणि इतर मुद्देमानसुद्धा ते लवकरच जप्त करतील. या व्यतिरिक्त जे प्रेस नोटमध्ये नाही येत ती बाब अशी की यापैकी जो पहिला आरोपी आहे सिसेदिया उर्फ मुन्ना जयसिंग राठोड याच्यावर वेगवेगळ्या राज्यांमध्ये जवळपास 10 पेक्षा जास्त सेम प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. आणि रवी उर्फ रविया बच्चू इंद्रेकर याच्यावर पण जवळपास वेगवेगळ्या राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यामुळं अशाच पद्धतीचे मोडस ऑपरेंडी वापरून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये या लोकांनी गुन्हे केलेले आहेत. आणि त्यामुळं ही एक चांगली कामगिरी गुन्हे शाखेच्या या पथकाने केलेली आहे. आणि एकूणच पोलीस आयुक्त श्री विश्वास नगरे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी झालेली आहे.